बातमी पाहूयात नाशिक येथून। श्रमिक सेना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका परिवहन मंडळ यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की रात्रंदिवस टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या टॅक्सी चालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झालेत। श्रमिक सेनेच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये अनेक टॅक्सी चालकांना अन्नधान्याची मदत करण्यात आली होती, परंतु आता टॅक्सी चालकांपुढे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय। शहर बस सेवेला आमचा विरोध नाही, परंतु शहर बस सेवा फक्त मनपा हद्दीत चालवण्यात यावी। बसचे निश्चित करून यांच्यावर बस थांबवण्याची व तिथूनच प्रवासी घेण्याचे आदेश देण्यात यावे। तसेच बसच्या फेऱ्या निश्चित करून त्या फक्त शहराच्या अंतर्गतच चालवल्या जाव्यात, याबाबतचे सुद्धा आदेश देण्यात यावेत, असंही या निवेदनात म्हणण्यात आले आहे। रिक्षा व टॅक्सी व्यावसायिकांचे नुकसान होत आहे। प्रवासी उभे असले तिथून बस चालक प्रवासी घेऊन जातात, यामुळे सामान्य रिक्षा टॅक्सी चालकांचे नुकसान होत आहे। आधीच कोरोनामुळे कंबरडे मोडले असलेल्या खासगी वाहन चालकांना या प्रकारामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे। तरी टॅक्सी चालकांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून शहर बस सेवा मनपा हद्दीत चालवण्यात यावी व सामान्य प्रवासी वाहतूकदारांचे प्रश्न सोडवावेत, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। येत्या 7 दिवसात सामान्य प्रवासी वाहतूकदारांना न्याय मिळण्याकामी सकारात्मक निर्णय न झाल्यास श्रमिक सेनेच्या वतीने जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। 6 महिन्यापासून नाशिक महानगरपालिकेने सिटी लिंक बसची सेवा चालू केली आणि त्या बस सेवा चालू ही अंतर्गत असली पाहिजे, महापालिकेच्या हद्दीत असली पाहिजे, पण तसं न करता नाशिक महानगरपालिका ह्या बसेस त्र्यंबकेश्वर, सिन्नर, घोटी, इगतपुरी, दिंडोरी अशा शहरापासून 30-40 किलोमीटर असलेल्या गावांमध्ये जाऊन ही बस सेवा चालू केली। ह्या पहिले इथे काळी पिवळी ची सेवा पहिल्यापासून होती। RTO ने रीत सर आम्हाला परवाने दिले आहे आणि त्यानुसार गेल्या अनेक कमीत कमी 100-100 वर्ष झाली असेल का हा व्यवसाय चालू आहे, आणि अचानक सिटी बस चालू झाल्याने ह्या व्यवसाय परिणाम झाला। आणि त्यातल्या त्यात बसला थांबा नसल्यामुळे बस ज्या ठिकाणी काळी पिवळीचा थांबा आहे त्या ठिकाणी येऊन बस असेल पार्सल असेल ते उचलतात आणि घेऊन जातात, आणि त्यामुळे काळी पिवळीवाल्यांवर उपासमारीची वेळ आलेली। तर त्यावर बसचे थांबे एसटीचे सिटी लिंकचे बदलले पाहिजे, तसंच शहरापासून 30 किलोमीटर लांब सिटी लिंक बस सोडू नये या पद्धतीची विनंती करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आणि त्यांना आमचं निवेदन दिलं। एक सेवा सुरुवात केली नाशिक नागरिकांसाठी ती योग्य होती समजा, परंतु ती शहराच्या हद्दीच्या बाहेर जाऊन जे प्रवासी वाहतूक करते तर त्याच्यामध्ये कायदेशीर काही बाबी आहेत, म्हणजे टप्पा वाहतूक वगैरे ह्या परवानग्या अशा कुठल्याही परिवहन सेवेला देता येत नाही, त्या फक्त एसटी महामंडळाला असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या काळी पिवळी टॅक्सी ज्या चालतात जे परवानाधारक आहे त्यांना असतात। पण हे सगळं सोडून आमच्या व्यवसायाची वाट लावून आणि नाशिक लिंक जी सेवा आहे ती आत्ता जो काही व्यवसाय करते आहे तो अगदी बेकायदेशीर आहे, आणि त्याच बाबतीबद्दल कुठंतरी जागृती व्हावी म्हणून सुनील भाऊ बागुलांच्या अध्यक्षतेखाली एक आम्ही निवेदन तिथं देण्यात आलेलं आहे। आणि जर लवकरच ह्या बाबतीत काही जर निर्णय घेण्यात आला नाही तर सर्वव्यापी आंदोलन वाहतूकदारांकडनं उभं केलं जाईल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी हे तुमचे जे प्रशासन आहे त्यांची राहील। 2 वर्षापासून कोरोना महामारींनी रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायाचं कंबरडं मोडलेलं असताना नाशिक महानगरपालिकेने अवैधरित्या परवाना न घेता ग्रामीण भागात ही बस सेवा चालू केलेली, असा कुठलाही अधिकार RTO नाही आहे की शहरी हद्दीची सीमा वाढून परवान्याची त्याला 20 किलोमीटर शहराबाहेर परवानगी देणे, कारण परवान्याच्या पद्धतीत शहर परवाना आणि ग्रामीण परवाना असा असतो। त्याबद्दल आम्ही RTO महासंचालकांकडे श्रमिक सेनेच्या वतीने तक्रार करणारच आहोत, पण जिथे जिथे त्यांचे थांबे दिलेले आहेत तिथे न थांबतात स्टँडवर येऊन पार्सल्स आणि प्रवासी दादागिरीने घेऊन जातात, जे आता खाजगी बसवाले आणि आरेरावी करतात त्याच्याविरुद्धची तक्रार सन्माननीय आयुक्त साहेबांना सुनील भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही दिलेली आहे। जर याच्यामध्ये फरक न पडल्यास आणि आमचे रिक्षा टॅक्सी चालकांच्या एकदम कंबरडं मोडलं आहेत आम्ही हप्तासुद्धा भरू शकत नाही याच्यामुळे, तर नक्कीच श्रमिक सेना
नाशिक जिल्हा बेमुदत बंद केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.